नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आई तुळजाभवानी मंदिरात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राची व राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शारदीय नवरात्रोत्सव 15 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत ऐरोलीतील सेक्टर 8 मधील आई तुळजाभवानी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तो कालावधीमध्ये घटस्थापना, आरोग्य शिबिर, जागर, गोंधळ, सांस्कृतिक कार्यक्रम, करावके, झाकणी नृत्य, भजन, गरबा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे पारंपरिक पद्धतीने आयोजन करण्यात आलेले. या उत्सवामध्ये स्थानिक आमदार गणेश नाईक, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे निंबी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, ठाणे शहर प्रमुख केदार दिघे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे सचिव, स्थानिक माजी नगरसेवक एम के मडवी, माजी नगरसेवक करण मडवी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. सेवा संघाच्या पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करुण भाकी तो उधार कर गावाचा. अधर्म निर्दाळूनी धर्म हाई तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावतीये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावतीये लवकरी. आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये.
संपूर्ण नवी मुंबईमध्ये एक हे अधिकृत असं मंदिर आहे, ज्याचे अधिकृतपणे जागा आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाने विकत घेतलेली आहे आणि तिथे एक पाषाणरूपी मंदिर उभारलेलं आहे आणि एकंदरीत पाहता इथे संपूर्ण नवी मुंबईच नव्हे तर मुंबई ठाणे किंवा पनवेलपासून भक्तांची मांदियाळी इथे पाहायला मिळते आणि एक आमचे अध्यक्ष माननीय कमलाकरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व सुरू असताना एक शिस्तबद्ध असं नियोजन असल्याकारणाने एक शिस्त असल्याकारणाने हे मंदिराची सर्व निगा राखली जाते. दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव वर चैत्र नवरात्र उत्सव आपण इथे साजरे करतो, त्याचप्रमाणे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला इथे महाप्रसाद असतो आणि प्रत्येक पौर्णिमेला जसं महाप्रसाद असतो तसं दोन्ही नवरात्र उत्सव चैत्र आणि शारदीय नवरात्र उत्सवाला देखील महाप्रसादाचं आयोजन केलेलं असते इथे. त्याचप्रमाणे देवीचं मंदिर असल्याकारणे इथे फक्त देवीसाठी कार्यक्रम गरबा दांड्या न ठेवता आम्ही इथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिमय कार्यक्रम इथे जास्त होतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने भजन असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले भजनाचे मान्यवर इथं असतात. त्यानंतर इथल्या आमच्या स्थानिक सभासदांना किंवा सभासदाच्या पाल्यांना पालकांना इथे काहीतरी आपली कला सादर करता यावी यासाठी संघाचे अध्यक्ष माननीय कमलाकरदादा यांनी एक सुप्त सपोर्ट सर्वा केला आणि आमचा भक्ती तुळजाई भक्ती संगीताचा कार्यक्रम आमचे सभासद करतात, त्याप्रमाणे महिला मंगळागौरचा कार्यक्रम साजरा करतात, मुलं आणि महिला सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतात, असं एकंदरीत संपूर्ण मिश्रण असतं आणि जास्तीत जास्त इथल्या आमच्या सभासदांचा सहभाग असतो. उल्लेखनीय बाब म्हणजे महिलांचा पुरुषांपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो आणि या जोरावरती सर्व इथे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे शारदीय नवरात्री उत्सव आम्ही गेल्या 2 वर्षापासून आधीपासून साजरा करतो, पण 2 वर्षापासून हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सदस्यांबरोबरच बाहेरील भाविकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद साधत आहे. प्रति तुळजापूर म्हटलं जातं आमच्या देवीला. या देव मंडळामध्ये कार्यकारिणी सभासदांसोबत बाकीही भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होतो. त्या उत्साहात आम्ही नवरात्रीमध्ये 9 दिवसांचं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये मंगळागौर सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रम हे लहान माणसांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि येणाऱ्या भाविकांचा प्रतिसाद बघून आम्हाला आणखीन उत्साह येतो की नवीन नवीन कार्यक्रम करण्यात यावे, असा सगळ्यांचा प्रतिसाद लाभला पाहिजे.